तर लॉ पॅरलग्राम ऑफ वेक्टर्स यूज करून आपण दोन वेक्टर हे एका वेक्टरमध्ये लिहू शकतो, म्हणजे रिझल्टंट वेक्टर हा त्या दोन वेक्टरची बेरीज असते. त्याप्रमाणे रेझोल्यूशन ऑफ वेक्टर्समध्ये आपण एक वेक्टर वन वेक्टर कॅन बी रिटन ॲज द सम ऑफ टू और मोर वेक्टर्स अलॉन्ग द सर्टन फिक्स डायरेक्शन्स. तर एक वेक्टर हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेक्टर्सचे बेरजेमध्ये आपण लिहू शकतो, आणि ते जे वेक्टर्स आहेत ते अलॉन्ग सर्टन फिक्स डायरेक्शन्स असतात, अलॉन्ग सर्टन फिक्स डायरेक्शन्स असतात. उदाहरणार्थ बघा, सपोज व्ही बार हा एक वेक्टर आहे, तर व्ही बार वेक्टर हा व्ही इंटू अल्फा युनिट वेक्टर प्लस v इंटू बीटा युनिट वेक्टर, सो v1 v2 प्लस v3 गॅमा हा युनिट वेक्टर. तर या तीन वेक्टर्समध्ये आपण लिहू शकतो. तर v बार हा v1 v2 आणि v3 हे त्याचे मॅग्निट्यूड झाले, आणि हे युनिट वेक्टर्स त्याचे डायरेक्शन डिफाईन करतात. तर हे थ्री डिफरंट डायरेक्शन्समध्ये हे तीन वेक्टर्स असतील, आणि या तीन वेक्टरची बेरीज ही दिलेल्या वेक्टर एवढी असेल. ठीक आहे, तर अल्फा बीटा आणि गॅमा आर युनिट वेक्टर्स अलॉन्ग सर्टन फिक्स्ड डायरेक्शन्स. ठीक आहे, ज्या डायरेक्शनमध्ये आपल्याला हा व्ही वेक्टर रिझॉल्व करायचा आहे त्या डायरेक्शन्स या असणार आहेत. आणि v1 v2 आणि v3 आर दी मॅग्निट्यूड्स और कॉम्पोनंट्स इन सर्टन फिक्स्ड डायरेक्शन्स. ठीक है, मैं सर्टन फिक्स्ड डायरेक्शन्स अलॉन्ग अल्फा बीटा आणि गॅमा हे युनिट वेक्टर्स आहेत, म्हणजे ते आपल्याला डायरेक्शन दाखवणार आहेत. तर बघा, हे आपण काय लिहिलं, अलॉन्ग फिक्स डायरेक्शन, पण आपण कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करतो, बरोबर आहे. आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरतो, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज रेक्टँगल. ओके, मग याच्यामध्ये काय असतं, तीन ॲक्सेस असतात आणि ते म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात, बरोबर आहे. एक्स वाय आणि झेड हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. मग बघा, तर आपण रेझोल्युशन ऑफ वेक्टर्सचे डेफिनेशन असं म्हणू शकतो, किंवा व्हॉट इज रेझोल्युशन ऑफ वेक्टर्स, दॅट द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग. स्प्लिटिंग म्हणजे विभागणे. अ गिवन वेक्टर इंटू इट्स कॉम्पोनंट्स इज कॉल्ड
रेजोल्यूशन ऑफ वेक्टर्स, ठीक है, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ गिवन वेक्टर इनटू इट्स कंपोनेंट्स इज कॉल्ड रेजोल्यूशन ऑफ वेक्टर्स। तर वी बार हा वेक्टर वी वन वी टू आणि वी थ्री या तीन कंपोनेंटमध्ये आपण स्प्लिट केला, तर रिझॉल्व केला, ठीक आहे, वेक्टर्स। आणि दिस कंपोनेंट्स कॅन बी फाउंड along directions at any angle, ठीक आहे, ॲट एनी अँगल, म्हणजे जो आपला रिक्वायर्ड अँगल आहे त्या अँगलला आपण याचे कंपोनंट्स, दिलेल्या वेक्टरचे कंपोनंट्स आपण फाइंड आउट करू शकतो। बट इफ दीज कंपोनंट्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर दे आर कॉल्ड रेक्टेंगुलर कंपोनंट्स। म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण सपोज एखादा वेक्टर, एक्झाम्पल घेऊयात, हा वेक्टर आर दिलेला आहे, हा वेक्टर आर दिलेला आहे, तर हा वेक्टर आपल्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्समध्ये जर रिझॉल्व करायचा असेल तर आपण तो कसा करणार, तर याचा एक कंपोनंट अलॉंग एक्स डायरेक्शन असेल आणि दुसरा कंपोनंट अलॉंग वाय डायरेक्शन असेल, आणि एक्स वाय हे दोन ॲक्सेस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, ठीक आहे, तर याला आपण रेक्टँग्युलर कंपोनंट्स म्हणणार आहेत। तर पाहूयात हाऊ टू फाइंड रेक्टँग्युलर कंपोनंट्स इन टू डायमेन्शन्स। टू डायमेन्शन्स मीन्स इन एक्स वाय प्लेनमध्ये जर आपला वेक्टर असेल तर त्याचे कंपोनंट्स कसे फाइंड आउट करायचे आपण पाहूयात। वाय ॲक्सेस आहे, एक्स ॲक्सेस आहे, आर बार हा वेक्टर हा एक्स ॲक्सेससोबत थिटा एवढ्या अँगलवरती आहे, तर या आरला आपल्याला रिझॉल्व करायचा आहे दोन कॉम्पोनंट्समध्ये, त्याचा एक कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सेस असेल आणि दुसरा कंपोनंट अलॉंग वाय ॲक्सेस असेल। तर त्यासाठी काय करायचं, बघा या आरमधून से हा ओरिजिन आहे ओ आणि ओ सी हा वेक्टर आहे, तर पॉईंट सीमधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा एक्सवरती से पॉईंट ए, आणि परत सीमधून आणखी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा वाय ॲक्सेसवरती पॉईंट बी, तर हे दोन परपेंडिक्युलर आहेत, ठीक आहे। तर हा काय झाला, आपला रेक्टँगल झाला, इट इज ॲज गुड ॲज पॅरलेलोग्राम। रेक्टँगलमध्ये समोरासमोरच्या दोन बाजू इक्वल आणि पॅरलल असतात, ठीक आहे, तर हा पॅरलेलोग्राम झाला। तर बघा आता पॅरलेलोग्राममध्ये आपण दिलेल्या दोन व्हेक्टर्सचं रिझल्टंट काढत होतो, तर आता इथं काय करायचं, आपल्याला दिलेल्या
वेक्टरचा रिझॉल्व करायचा आहे, म्हणजे हा रिझल्टंट समजा आणि याचे दोन वेक्टर्समध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. लक्षात येतं आहे? तर हा एक वेक्टर झाला आणि हा एक वेक्टर झाला अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर्सना. तर ओ बी आणि ओ ए हे दोन वेक्टर झाले. से आर एक्स आणि आर वाय हे दोन कॉम्पोनंट्स आहेत सो अलॉन्ग एक्स ॲक्सिस आपला युनिट वेक्टर आय आहे आणि अलॉन्ग वाय ॲक्सिस युनिट वेक्टर जे असतो. ठीक आहे, तर बघा आता याच्यावरून आपल्याला आर एक्स काय आणि आर वाय काय हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ते कसं फाइंड आउट करायचं बघा. तर आर बार इज इक्वल टू ओ सी बार, आर बार इज इक्वल टू ओ सी बार, बरोबर आहे. हे वेक्टर्सच आहेत. ओ ए इज इक्वल टू आर एक्स बार, देन ओ बी इज इक्वल टू आर वाय बार. ठीक आहे, हे सफिक्स आहेत. आर एक्स आणि वाय हे सफिक्स आहेत. आर एक्स म्हणजे वेक्टर अलॉन्ग एक्स डिरेक्शन, आर वाय वेक्टर अलॉन्ग वाय डिरेक्शन. ठीक आहे, देअरफोर आर एक्स बार आणि आर वाय बार आर द कॉम्पोनंट्स ऑफ आर बार अलॉन्ग एक्स अँड वाय डायरेक्शन्स रिस्पेक्टिवली. ठीक आहे, तर आर एक्स हा अलॉन्ग एक्स डिरेक्शन आहे, आर वाय हा वाय डिरेक्शन आहे. दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ आर बार. देअरफोर बाय लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस काय लॉ आपला, तर आर बार इज इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार, बरोबर आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, आर बार इज इक्वल टू आर एक्स हा मॅग्नेट्यूड आय युनिट वेक्टर प्लस आर वाय हा मॅग्नेट्यूड इन टू जे युनिट वेक्टर, बरोबर आहे. वेअर आय अँड जे आर युनिट वेक्टर्स अलॉन्ग एक्स अँड वाय डिरेक्शन्स रिस्पेक्टिवली अँड आर एक्स अँड आर वाय आर द मॅग्नेट्यूड्स ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ आर बार, आर बारच्या कॉम्पोनंटचे ते मॅग्नेट्यूड्स आहेत. इथं आर बार हा आर बार आणि एक्स ॲक्सिसमध्ये थिटा एवढा अँगल आहे, बरोबर आहे. आर बार आणि एक्स ॲक्सिसमध्ये थिटा एवढा अँगल आहे. मग आपण हा ट्रँगल कन्सिडर करूयात, ओ ए सी, ओ ए सी राईट अँगल ट्रँगल ओ ए सी. तर बघा, थीटा बी द अँगल बिटवीन आर बार अँड एक्स ॲक्सिस. थीटा बी द अँगल बिटवीन आर बार अँड एक्स ॲक्सिस.
therefore from right angle triangle OAC, what we get? Cos theta is equal to Rx upon R. We are taking the ratio of magnitudes. Rx is the magnitude of component in x direction and R is the magnitude of R bar. ठीक है, therefore Rx is equal to R cos theta. Rx is equal to R cos theta and from triangle, right angle triangle OBC, from OBC तर इथं हा परत थीटा आहे, अँगल सी हा थीटा आहे, ओ सी बी मध्ये सी अँगल सी हा थीटा आहे, बरोबर आहे, हा थीटा तर हाही थीटा येणार. कॉस थीटा इज इक्वल टू आर वाय बाय आर, कॉस थीटा इज इक्वल टू आर वाय बाय, सॉरी इट इज साइन थीटा, साइन येणार. ठीक आहे, आर वाय ही समोरची बाजू डिवाइडेड बाय कर्ण, ते आर वाय बाय आर, देअरफोर आर वाय इज इक्वल टू आर साइन थीटा, आर वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. मग हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले, तर या दोन इक्वेशन्सला स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन वन अँड टू, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग, यांचा स्क्वेअर करायचा आणि ॲड करायचं, तर काय मिळेल? आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. देअरफोर आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, तर याचा व्हॅल्यू काय येईल? वन. याची व्हॅल्यू काय येणार आहे? वन. देअरफोर आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, देअरफोर आर इज इक्वल टू अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. दिस इक्वेशन गिव्ज द मॅग्निट्यूड ऑफ आर बार, मॅग्निट्यूड ऑफ आर बार अँड डायरेक्शन आर बार इज टॅन थीटा इज इक्वल टू आर वाय बाय आर एक्स, टॅन थीटा इज इक्वल टू आर बाय वाय आर एक्स, देअरफोर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स आर वाय बाय आर एक्स, टॅन थीटा इज इक्वल टू आर वाय बाय आर एक्स. हे झाले त्याचे डायरेक्शन, आर बार. तर टू डायमेन्शन सिस्टीममध्ये ज्यावेळेस थीटा हा अँगल एक्स ॲक्सिसशी असतो, हा वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस हा तुमचा आर वेक्टर झाला, अँगल थीटा इज विथ एक्स ॲक्सिस, तर हा रिझॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करायचं? परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे दोन्ही डायरेक्शन्समध्ये. तर हा झाला तुमचा आर एक्स कॉस थीटा आणि हा झाला आर वाय साईन थीटा. ठीक आहे,
बार डायरेक्शन, मग यालाच आपण काय लिहू शकतो, आर बार इज इक्वल टू आर एक्स आय प्लस आर वाय जे, आय जे युनिट वेक्टर्स आहेत, ठीक आहे। तर आर एक्स तर देअर फोर कॉम्पोनंट्स ऑफ आर बार इन एक्स डायरेक्शन आर बार कॉस थीटा एंड इन वाय डायरेक्शन इज आर बार साइन थीटा। लक्षात येते? तर हे कंपोनंट झाले आर बारचे इन एक्स अँड वाय डायरेक्शन। तर सिमिलरली ज्यावेळेस अँगल हा वाय ॲक्सिसशी दिलेला असतो त्यावेळेस बघा काय चेंजेस होतील। हा वाय ॲक्सिस झाला, हा एक्स ॲक्सिस, हा ओरिजिन, तर थिटा हा वाय ॲक्सिसशी दिलेला अँगल, तर हा होतो आर बार कॉस थिटा आणि हा आर बार साईन थेटा, हा चेंज होतो, जॉमेट्री चेंज झाली ना। अँगल इथं एक्स ॲक्सिससोबत दिलेला आहे, इथं वाय ॲक्सिससोबत दिलेला आहे, ठीक आहे। देअरफॉर कॉम्पोनंट्स ऑफ आर बार इन एक्स डायरेक्शन, काय कॉम्पोनंट ऑफ आर बार इन एक्स डायरेक्शन, आर साईन थेटा, आर बार साईन थेटा आणि इन वाय डायरेक्शन इज आर बार कॉस थीटा। तर हा चेंज लक्षात ठेवायचा, ज्यावेळेस अँगल एक्स ॲक्सिससोबत दिलेला आहे त्यावेळेस आणि ज्यावेळेस अँगल वाय ॲक्सिससोबत दिलेला आहे त्यावेळेस, ठीक आहे।